राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी दोन्ही मुलं तेज प्रताप यादव आणि तेजस्वी यादव निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पण अर्ज भरताना दोन्ही मुलांनी मोठा घोळ घालून ठेवला आहे. तेज प्रताप यादव हे लालू प्रसादांचे मोठे चिरंजीव आहेत. अर्ज भरताना त्यांनी आपलं वय 25 वर्ष दाखवलं. तर तिकडे तेजस्वी यादव हे लालू प्रसाद यादवांचे छोटे चिरंजीव आहेत. तेजस्वी यादव यांनी मात्र आपलं वय 26 वर्ष दाखवलं आहे. गाय मारून गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशात जमावानं एकाची बेदम मारहाण करून हत्या केली. या हत्येला धार्मिक रंग दिला जात असतानाच उत्तर प्रदेशातले ज्येष्ठ मंत्री मोहम्मद आझम खान यांनी तारी तोडल्यात. या प्रकरणाची तुलना इराक आणि सिरियाशी करतायत. यानिमित्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला त्यांनी टार्गेट केलंय. एक ऑक्टोबर पासून सुरू असलेला माल वाहतूकदारांचा संप अखेर मागे घेण्यात आला. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आलाय. टोल बॅरियर्सला सरकारनं तत्वत मान्यता दिल्याचं समजतं आहे. कालपासून पुढले 5 दिवस पॅन कार्ड क्रमांकाचं वाटप बंद राहणार आहे. सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करायची असल्यानं ही सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे 5 ते 9 ऑक्टोबर दरम्यान पॅन कार्ड क्रमांकाचं वाटप होणार नाही. असं असलं तरी या काळात पॅनसाठी आलेले नवीन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. औषध विज्ञान क्षेत्रातल्या यंदाचे नोबेल विजेत्यांमध्ये प्रथमच चीनी संशोधकांचा समावेश झालाय. प्राचीन चीनी वैद्यकीय ज्ञानाच्या अभ्यासिका यू2 परजीवी विषाणूंवर प्रभावी औषध शोधणारे जपानी संशोधक सतोशी ओमुरा आणि विल्यम कॅम्पबेल यांना संयुक्तरित्या हे पारितोषिक जाहीर झालंय. सिरियाच्या समर्थनार्थ रशियाचे हवाई हल्ले नामंजूर असल्याचं तुर्कीच्या राष्ट्रपतींनी स्पष्ट केलंय. रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याकडे त्यांनी आपली नाराजी दर्शवली आहे. शिवाय तुर्कस्तानच्या हवाई सीमेचं उल्लंघन केल्यानं नाटो राष्ट्रांनीही पुतीन आणि रशियाचा तीव्र शब्दात विरोध केलाय. असे हल्ले सहन करून घेतले जाणार नाहीत अशी सक्त ताकीद रशियाला देण्यात आली आहे. अमेरिकेनंतर इंग्लंडनंही सिरियामधील रशियाच्या हल्ल्याविरोधी भूमिका घेतली आहे. पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी सिरियामधील रशियाच्या हवाई हल्ल्याला भयानक चूक असं म्हटलंय. सिरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांनी स्पष्ट केलं की मध्य आशियाचं भविष्य रशिया सिरिया आणि इतर मित्र राष्ट्रांच्या सैनिकी कारवायांवर अवलंबून आहे. अमेरिकेनं इसिसच्या तळांवर जे हल्ले केले त्यावर असद यांनी टीका केली आहे. त्यामुळे दहशतवादी कारवायांना खतपाणी मिळते असं परखड मत त्यांनी व्यक्त केलंय. इस्रायलचे पोलीस आणि पॅलेस्टाईन नागरिकांमध्ये पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दगडफेक करणाऱ्या पॅलेस्टाईन नागरिकांवर आवरण्यासाठी इस्रायली पोलिसांना अश्रुधुराच्या दरकांड्यात सोडाव्या लागल्या. गेल्याच आठवड्यामध्ये पॅलेस्टाईनच्या नागरिकांना जेरुसलेममध्ये येण्यास इस्रायलनं बंदी घातली आहे. त्यामुळे दोन्ही देशात पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे. पॅरिसमध्ये हजारो नागरिक सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरले होते. शरणार्थ्यांसाठी सरकारनं सीमा खुली करावी असं नागरिकांचं म्हणणं आहे. नागरिकांनी रस्त्यावर झोपणाऱ्या शरणार्थ्यांकडे मानवाधिकाराच्या अंतर्गत लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पूर्व युरोपच्या मॉल्डोवमध्ये अब्जावधी डॉलरच्या बँक फसवणुकीमुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. फसवणुकीत बळी ठरलेल्या नागरिक सरकारविरोधात आंदोलन केलं. त्याचप्रमाणे राष्ट्रपतींच्या राजीनाम्याचीही त्यांनी मागणी केली. बराक ओबामा यांच्या सावत्र आजी साराला दक्षिण आफ्रिकेत पारंपरिक संगीत पुरस्कारानं गौरवण्यात आला. सारा यांना हा पुरस्कार केनियातील मुलांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी देण्यात आला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.